Look in your book, see on page number 80. The first activity is chit chat activity. This activity is important for the activity sheet uh, in dialogue writing. The first question in the chit chat activity is uh, given here. Uh, all the questions are open ended questions, and most of all the questions are verbal type questions.

yes, i write diary daily before i go to bed. understand, diary writing is a very important part in your life. this is a good habit for you. the second question in this chit chat activity is given in your book. do you write letters or notes to your friends and relatives? दीज डेज आर द hmm? मोबाईल डेज इवन दीज डेज यू राईट लेटर्स और नोट्स टू युवर फ्रेंड्स ऑर रिलेटिव्ज म्हणजे आजच्या ह्या मोबाईलच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या रिलेटिव्जना तुमच्या मित्रांना तुम्ही पत्र लिहिता का असा प्रश्न विचारलेला आहे याच्यापूर्वी मी सांगितलेलं होतं यामध्ये दिलेली मोस्ट ऑफ ऑल द क्वेश्चन्स आर व्हर्बल क्वेश्चन्स जास्तीत जास्त प्रश्न यामध्ये व्हर्बल क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणजे ज्याची उत्तर आपण यस किंवा नो अशीच देऊ शकतो अशी प्रश्न इथे विचारलेले आहेत इथं पहिला प्रश्न आपण बघितलेला होता दैनंदिनी लिहिता का दुसरा प्रश्न इथं दिलेला आहे डू यू राईट लेटर्स ऑर नोट्स टू युअर फ्रेंड्स ऑर रिलेटिव्ज सम स्टुडंट्स

व्हर्बल क्वेश्चनच इथं विचारलेला आहे डू यू एवर फाईट विथ युअर फ्रेंड्स व्हेरी सिम्पल क्वेश्चन फॉर यू डू यू एवर फाईट विथ युअर फ्रेंड्स तुम्ही तुमच्या मित्रांच्या सोबत भांडण करता का भांडता का कधी असा प्रश्न इथे विचारलेला आहे सम स्टुडंट्स दे आन्सर येस सर और येस आय फाईट

डू यू हॅव ऑर्ग्युमेंट्स विथ युअर फॅमिली मेंबर्स अँड ओनली वन क्वेश्चन इज गिव्हन हिअर डब्ल्यू एच क्वेश्चन व्हॉट आर द आर्ग्युमेंट्स अबाउट प्रश्न कसा विचारलेला आहे बघा डू यू हॅव ऑर्ग्युमेंट्स विथ युअर फॅमिली मेंबर्स ऑर्ग्युमेंट्स वाद विवाद तुमच्या फॅमिली मेंबरशी तुमच्या कुटुंबातील असणाऱ्या काही व्यक्तींशी तुमचा वाद होतो का असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे व्हॉट आर द आर्ग्युमेंट्स अबाउट तो वाद कशा संबंधी होतो असा दो, दोन असे दोन प्रश्न इथं विचारलेला आहे येस मेनी टाइम्स वी आर्ग्यू विथ आवर फॅमिली मेंबर्स द रिझन इज व्हेरी स्मॉल अतिशय छोट्या छोट्या कारणावरून आपण आपल्या फॅमिली मेंबरशी वादविवाद करतो समटाईम्स आय आर्ग्यू विथ माय मदर अबाउट माय होमवर्क मदर ऑलवेज सेट टू अस डू युअर होमवर्क कम्प्लीट युअर होमवर्क दॅट टाईम आय आर्ग्यू विथ हर अगेन विथ माय ब्रदर ऑर सिस्टर आय आर्ग्यू बिकॉज अबाउट द टी व्ही चॅनल्स बऱ्याच वेळा टी व्ही चॅनल बदलण्यावरूनसुद्धा आपल्या भावामध्ये बहिणीमध्ये वाद होतात तर असे वाद होतच असतात हिअर धिस फर्स्ट ॲक्टिव्हिटी चिटचॅट वी कंप्लिटेड हिअर नाऊ वी आर गोईंग टू डिस्कस अबाउट द सेकंड ॲक्टिव्हिटी रीड द वर्ड्स रिलेटेड टू स्पीक स्पीक या शब्दाशी आलेले संबंधित शब्दांचा अभ्यास इथं करायचा आहे आपण आता राहिलेली ऍक्टिव्हिटी जी आहे ती सगळी ऍक्टिव्हिटी या स्पीक या शब्दावरतीच दिलेली आहे काय म्हटलेलं आहे बघा इथं सेकंड ॲक्टिव्हिटी इन युअर बुक ऑन पेज नंबर एटी रीड द फॉलोइंग वर्ड्स विच मे बी युजड इन प्लेस ऑफ इन प्लेस ऑफ दिस इज द फ्रेज इन प्लेस ऑफ अ स्पीक स्पीक म्हणजे हे क्रियापद आहे दिस इज द व्हर्ब अँड देर आर गिवन अबाउट फोर्टी वर्ड्स इन युअर बुक दीज वर्ड्स आर रिलेटेड विथ स्पीक खाली जवळजवळ चाळीस ते एक्केचाळीस शब्द दिलेले आहेत ती सगळी स्पीक या शब्दाशी रिलेटेड आहेत संबंधित आहेत लक्षात आलं काय सांगितलेलं आहे की सगळे क्रियापद आहेत स्पीक हे सुद्धा क्रियापद आहे लक्षात आलं त्याचं नाऊनमध्ये रूपांतर केलं स्पीच होतं स्पीचचं वरमध्ये रूपांतर स्पीक होतं बोलणे आता इथं क्रियापदं सगळी दिलेली आहेत आणि तुम्हाला प्रश्न असा विचारलेला आहे रीड द फॉलोईंग वर्ड्स खालीली खाली दिलेली सगळी शब्द तुम्ही वाचा विच मे बी यूज्ड इन प्लेस ऑफ स्पीक स्पीक या शब्दा ऐवजी इन प्लेस ऑफ या शब्दा आईवजी ही शब्द आपण वापरू शकतो कोणकोणते शब्द आहेत मी पहिल्यांदा वाचतो तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये बघा टॉक अटर टेल अनाऊन्स डिक्लेअर व्हाईस कॉन्वर्स से चॅट गॉसिप लेक्चर कम्युनिकेट एक्सप्लेन अपहोल्ड सपोर्ट प्रेज रेकमंड रिक्वेस्ट अर्ज प्लीड एंटोडोस मेन्शन रेफर टू डिस्कस रिमार्क ऑन रिव्ह्यू कॉमेंट ऑन स्कोल्ड चाईल्ड क्रिटिसईज बिरेट पुल अप रिप्रोच ॲडमोनिश तिथं आर आलेलं आहे बघा त्या शब्दामध्ये आर नको आहे तिथं ॲडमोनिश असा शब्द होतोय सजेस्ट इंडिकेट मीन डिनोट शो रिप्लेक्ट एक्सप्रेस रिवेल ऑल दीज वर्ड्स आर रिलेटेड टू स्पीक वी कॅन यूज दीज वर्ड्स फॉर द स्पीक ही एवढी शब्द या स्पीक या ऐवजी आपण वापरू शकतो अंडरस्टँड नाऊ द सेकंड ऍक्टिव्हिटी इज गिवन इन अ ए कॉलम टिक द वर्ड्स शब्दांना आता आपण वाचलं जे चाळीस शब्द एक्केचाळीस शब्द जी वाचले आपण त्याला टिक द वर्ड्स टिक करायचं आहे यू नो तुम्हाला माहीत असणारे म्हणजे त्या शब्दांना तुम्ही जाणता त्यांचा अर्थ जाणता त्याचा उच्चार जाणता अशा शब्दांना तुम्ही टीक करायचं आणि ज्या शब्दांना तुम्ही जाणत नाही पहिल्यांदाच बघताय त्या शब्दांना काय करायचं अंडरलाईन द वन्स दॅट यू डू नॉट नो जे शब्द माहीत नाहीत अशा शब्दांना तुम्ही अधोरेखित करा फाइंड देअर मिनिंग अँड प्रोनाउन्सिएशन त्या शब्दांचा अर्थ आणि त्या शब्दांचा उच्चार शोधा कुठं फ्रॉम अ गुड डिक्शनरी प्रत्येकाच्या घरी आपल्या एक डिक्शनरी असावी लर्नर्स डिक्शनरी आहे नवनीतची चांगली ते जर घेतला तर त्याच्यामध्ये ही शब्द हा ही शब्द आपण त्यामध्ये शोधू शकतो त्याच्या उच्चारासह आपण शोधू शकतो आता त्यामध्येच पहिला प्रश्न कसा विचारलेला आहे बघा विच ऑफ दीज वर्ड्स हॅव अ पॉझिटिव्ह मिनिंग फाईंड आऊट द पॉझिटिव्ह वर्ड्स फ्रॉम द फोर्टी वन वर्ड्स गिवन इन युअर बुक ऑन पेज नंबर एटी या पानावरती दिलेल्या एक्केचाळीस शब्दांच्यापैकी पॉझिटिव्ह वर्ड्स कोणते आहेत सकारात्मक चांगले शब्द कोणते आहेत हे पहिल्यांदा पहा अँड देन अनप्लिझंट वर्ड्स कटु शब्द त्यामध्ये अप्रिय शब्द कोणकोणते वापरलेले आहेत बोलणं याच्यासाठी कोणकोणते कटु शब्द वापरलेले आहेत आणि कोणकोणते पॉझिटिव्ह शब्द वापरलेले आहेत ते पहा असं म्हटलेलं आहे पहिलं विचारलेलं आहे इथं विच ऑफ धीज वर्ड्स ह्याव अ पॉझिटिव्ह मिनिंग आता पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक अर्थ असणारे चांगला अर्थ असणारे बोलणे या शब्दासाठी येणारे जी शब्द आहेत त्याला तुम्ही टीक करा असं आणि दोन नंबरचा प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेला आहे विच ऑफ धीज वर्ड सजेस्ट ऍन अनप्लिझंट कॉन्टेक्स्ट म्हणजे अप्रिय कटुता दर्शवणारी शब्द कोणकोणते आहेत त्या शब्दांना तिथं तुम्ही गुन्हिले चिन्ह करा आता बघूया आपण कोणकोणते शब्द आहेत ती पहिल्या शेवटची चे तीन ओळी जर सोडला तर पहिली शब्द पै पह, जी पहिली शब्द दिलेले आहेत ती सगळी पॉझिटिव्ह आहेत बघा आता टॉक अटर तेल अनाऊन्स डिक्लेअर व्हाईस कॉन्वर्स से चॅट लेक्चर कम्युनिकेट एक्सप्लेन अपहोल्ड, सपोर्ट प्रेज Recommend, request, urge, plead, introduce, mention, refer to, discuss, remark on, rebuke, comment on. These all words are the positive meaning words. Understand? Now, which are the unpleasant words are given here? Now, I am going to read. Look in your book. The words scold, चाइल्ड क्रिटिसाइज बिरेट पुलअप रेप्रोच ॲडमॉनिश रिप्लेक्ट रिवेल दीज ऑल आर वर्ड्स अनप्लिजंट वर्ड्स ही सगळी अप्रिय कटुता दर्शवणारी शब्द इथं दिलेले आहेत द लास्ट ॲक्टिव्हिटी ट्रान्सलेट द वर्ड्स वी हॅव अ कम्प्लिटेड हिअर chit chat activity read the words related to speak find out the positive words and unpleasant words now translate the words now we are going to discuss about this activity what is the question uh, given here b question look here try to translate these words into your mother tongue try to translate भाषांतर करण्याचा प्रयत्न करा दीज वर्ड्स इन टू युअर मदर टंग आपल्या मातृभाषेतून दिलेली ही शब्द वर जी बघितली आपण त्या शब्दांचा ट्रान्सलेशन आपण करण्याचा प्रयत्न करा कशासाठी टू शो द डिफरंट शेड्स ऑफ मिनिंग शेड्स शेड्स म्हणजे छटा डिफरंट शेड्स वेगवेगळ्या छटा ऑफ द मीनिंग त्या शब्दांच्या वेगवेगळ्या छटा दर्शवण्याकरता त्यांचे मराठीमध्ये भाषांतर करा असं इथं सांगितलेलं आहे आता आपण करून दाखवूया भर 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 घेऊया तुम्हाला पाहिजे असेल तर तिथं मराठीत लिहून घ्या भर टॉक बोलणे अटर उच्चारणे किंवा व्यक्त करणे टेल सांगणे अनाऊन्स घोषणा डिक्लेअर जाहीर करणे व्हाइस ऑर ॲन ओपिनियन मत मांडणे कॉन्वर्स संभाषण से म्हणणे चॅट गप्पा गप्पा मारणे गॉसिप एखाद्याच्या कोचाळक्या काढणे लेक्चर व्याख्यान देणे कम्युनिकेट संवाद साधणे एक्सप्लेन स्पष्टीकरण करणे अपहोल्ड मान्य करणे सपोर्ट पाठिंबा देणे किंवा अनुमोदन देणे प्रेज स्तुती करणे प्रशंसा करणे रेकमंड शिफारस करणे रिक्वेस्ट विनंती करणे अर्ज एखाद्याला उद्युक्त करणे प्लीड विनंती करणे एंट्रडोस परिचय देने मेंशन उल्लेख करने रेफर टू संदर्भ देने डिस्कस चर्चा करने रिमार्क ऑन नोंद करने रिब्यूक दोष देने कमेंट ऑन टिप्पणी करने स्कोल्ड टीका करने कि खरड़पट्टी काढ़ने चाइल्ड खड़सावने क्रिटिसाइज टीका करणे बिरेट खरडपट्टी काढणे पुल ऑन उचलून धरणे एखाद्याचा शब्द उचलून धरणे डिनोट सुचविणे रिप्रोच ठपका ठेवणे ॲडमॉनिश ताकीद देणे किंवा तंबी देणे सजेस्ट सुचविणे इंडिकेट दर्शविणे मीन अर्थ डिनोट सुचविणे शो दाखविणे रिप्लेक्ट ठपका ठेवणे एक्सप्रेस व्यक्त करणे रिवेल प्रकट करणे दीज ऑल वर्ड्स आर व्हर्ब दे रिलेटेड टू द वर्ड्स स्पीक स्पीक या शब्दाशी हे सर्व शब्द संबंधित आहेत स्पीक या शब्दाऐवजी बऱ्याच ठिकाणी आपण यांचा वापर करू शकतो Lakshatala, this is the last activity, but there is given the margin information about the adverbs. Another one activity is remained here on page number 80. In your book, there is the on the left side, there are given some words. These words are related to mar, uh, adverbs. तुमच्या पुस्तकामध्ये डाव्या बाजूला कॉलम जो केलेला आहे तो कॉलम तो मार्जिन त्या मार्जिनमध्ये असणारी जी शब्द आहेत ती सर्व शब्द ही ॲडवर्बविषयी माहिती देतात आपणाला ॲडवर्ब म्हणजे काय क्रियाविशेषण क्रियाविशेषण शब्दांच्या जातीमध्ये येणारा चार नंबरचा हा शब्द न? फर्स्ट शब्दांच्या जाती म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला पार्ट ऑफ स्पीच असं म्हणतो त्या पार्ट ऑफ स्पीचमध्ये पहिल्यांदा नाऊन येतं म्हणजे नाम दुसरं प्रोनाऊन येतं म्हणजे सर्व नाम तिसरं ॲडजेक्टिव्ह येतं म्हणजे विशेषण चौथं व्हर्ब येतं म्हणजे क्रियापद आणि पाच नंबरला येतं ते ॲडवर्ब ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण येतं राहिलेले मग प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय कंजंक्शन उभयानव्य आणि इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय ते नंतर आपण बघू पण पहिल्यांदा ॲडव्हर्बचा अभ्यास आता इथं तुमच्या पुस्तकामध्ये दे दिलेला आहे तो आपण पाहूया इथं बरेच शब्द त्या कॉलममध्ये किंवा त्या मार्जिनमध्ये दे दिलेले आहेत मग ॲडव्हर्ब क्रियाविशेषण आपण कशाला म्हणायचं वर्ड्स that tell us something more about the verbs or the adjective or other adverbs that words we call the adverbs the words that are tells us something about verbs adjective or sometimes adverbs दॅट वर्ड्स वी कॉल द ॲडवर्ब्स म्हणजे काय क्रियापदाविषयी क्रियाविशेषणाविषयी किंवा काही काही वेळेला विशेषणाऐवजी ऐवजी विशेषणाऐवजी क्रियापदाऐवजी व काही वेळेला क्रियाविशेषणा विषयी जो शब्द आपणाला अधिक माहिती देतो त्या शब्दांना आपण काय म्हणतो क्रियाविशेषण असं म्हणतो लक्षात आलं क्रियाविशेषण कशाला म्हणायचं क्रियापदाविषयी विशेषणाविषयी विशे, काही वेळा क्रियाविशेषणाविषयी विशे, जो शब्द अधिक माहिती देतो त्याला आपण काय म्हणतो क्रियाविशेषण असं म्हणतो मग हे वाक्यामध्ये आल्यानंतर आपण ओळखायचं कसं एखाद्या वाक्यामध्ये जर क्रियाविशेषण आलं परीक्षेमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा ही ॲक्टिव्हिटी विचारली जाते फाइंड आऊट फोर ॲडवर्ब्स फ्रॉम द पॅसेज फाईंड आऊट अँड राईट फोर ॲडवर्ब्स ऑन गिवन पॅसेज म्हणजे दिलेल्या उतार्यामधून तुम्ही चार क्रियाविशेषणं शोधून लिहा असं सांगितलं जातं त्यावेळा तुम्ही कसं ओळखणार तर जर त्या वाक्याला आपण व्हेन वेयर हाऊ मेनी हाऊ मच अस प्रश्न त्या वाक्यातील क्रियापदाला जर आपण विचारला तर येणारं जे, जे उत्तर असतं जे उत्तर सांगतं त्या उत्तरालाच आपण काय म्हणतो असं म्हणतो किंवा क्रियाविशेषण असं म्हणतो एक उदाहरण आपण इथं बघूया आता ही फास्ट, एक साधं विधान दिलेलं इथं या क्रियापदाला क्रियापद यामध्ये रनचा भूतकाळ रॅन दिलेला आहे या क्रियापदाला जर तुम्ही मी काय सांगितलं व्हेन हाऊ या शब्दाने किंवा हाऊ मेनी हाऊ मच या शब्दाने जर तुम्ही प्रश्न विचारला तर जे उत्तर येईल ते येणारं उत्तर म्हणजे क्रियाविशेषण असेल हाऊ ही रन हाऊ ही रॅन किंवा हाऊ डीड ही रन असा जर प्रश्न आपण विचारला तर येणारं जे उत्तर असतं फास्ट तो कसा पळतो कसा पळतो याच्याबद्दलची अधिक माहिती हा शब्द देतो म्हणून हा काय आहे ॲडव्हर बाय लक्षात आलं आता आणखीन एक आपण वाक्य बघूया इथं He met me yesterday. ले ले हो? वेन? वेन ही मेट मी यस्टरडे असं एक वाक्य दिलेलं आहे आता या वाक्याला जर आपण इथं काय सांगितलेलं आहे काळ दर्शवलेला आहे म्हणजे वेळ काळ जर दर्शवलेली असेल तर आपण कोणता डब्ल्यू एचचा चा प्रश्न शब्द वापरतो व्हेन व्हेन ही मेट मी असा जर प्रश्न आपण ते तयार केलो किंवा मी केव्हा भेटलो केव्हा भेटलो यस्टरडे डे डे हा इथं शब्द दिलेला आहे हा काय आहे ॲडवर्ब आहे इथं लक्षात आलं याच शब्दांना आपण काय म्हणतो क्रियाविशेषण असं म्हणतो काळाविषयी किंवा प्रमाणाविषयी आता यांचे प्रकार भरपूर आहेत जवळ जवळ देर आर नाईन काइंड्स ऑफ ॲडवर्ब्स नऊ प्रकारचे क्रियाविशेषणं दिलेले आहेत ॲडओवर ऑफ टाईम ॲडओवर ऑफ प्लेस ॲडओवर ऑफ रिजन ॲडओवर ऑफ मॅनर्स हे भरपूर आहेत पण आपल्याला फक्त क्रियाविशेषण म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा करायचा हे एवढं इथं बघूया लक्षात आलं तर अशा पद्धतीची इथं क्रियाविशेषणं त्या मार्जिनमध्ये सुद्धा दिलेली आहेत ती शब्द दिलेले आहेत कोणकोणती शब्द दिलेले आहेत बघा तिथं पोलाईटली नम्रपणे ब्राईटली तेजस्वीपणे स्वीटली आनंदाने किंवा गोडपणे नाईसली सुंदरपणे लविंगली प्रेमाने काइंडली दयाळूपणे दीज ऑल आर द ॲडवर्प्स गिवन इन दिस पॅसेज आता तिथं प्रश्न एक म्हणजे माहिती एक दिलेली आहे प्रिपेअर अ सिमिलर लिस्ट अशाच पद्धतीची आणखीन एक यादी तुम्ही बनवा कशाची ऑप ॲडवर्ब्स विच शो द डिफरन्स इन द मॅनर ऑफ द सेईंग ऑर कम्युनिकेटिंग समथिंग ज्या वाक्यामधून मॅनर म्हणजे पद्धती किंवा कम्युनिकेशन हे व्यक्त केलं जातं अशा क्रियाविशेषणाची तुम्ही यादी करा अ फ्यू एक्झाम्पल्स आर गिवन हिअर काही उदाहरणं खाली दिलेली आहेत तिथं बघा अँग्रिली रागाने रूडली उद्धटपणे नास्टिली असभ्यपणे क्वाईटली शांतपणे स्लोली हळुवारपणे क्विकली वेगाने चटकन चटकन ही सगळी काय क्रियाविशेषण आहेत अशा पद्धतीची ॲडवर्बची यादी तुम्ही तुमच्या वहीमध्ये करा हिअर we complete the warming up activity on the page number 80 now turn the page see on page number 81 page number 81 here the lesson that means this article informative article think before you speak this article is given in this text टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट दिस लेसन टुडे ओनली वी शूड डिस्कस अबाउट द थीम ऑफ दिस लेसन अंडरस्टँड या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे सारांश काय आहे एवढा सारांश तेवढा आज आपण बघूया आणि राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया दिस इज द इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल रिटन बाय बेंजामिन डेजराली बेंजामिन डेज्रेली आणि हे आर्टिकल लिहिलेलं आहे ही एक्सप्लेनड मॅन हॅज अ टू इयर्स इन दिस लेसन बेंजामिन एक्सप्लेनड मॅन हॅज अ टू इयर्स हाऊ मेनी इयर्स टू इयर्स अँड वन माउथ मॅन हॅज अ ओनली वन माउथ बिकॉज ही मस्ट हियर मोवर अँड मोवर अँड टॉकलेस का बरं निसर्गाने अशी मानवाची ठेवण केली असावी की अधिकात अधिक तो ऐकाव म्हणून दोन कान दिलेले आणि कमीत कमी बोलाव म्हणून तोंड दिलेला आहे म्हणजे जास्त ऐका कमी बोला असं सांगितलेलं आहे लाइक इयर सार लाईक आपले कान जे आहेत ना ते एक प्रकारच्या पोकळ अशा पाईपच आहेत काय आले आलेत ते आपण ऐकतोच सगळं काय असं म्हणतो हे हे वाक्य आम्हाला आवडलं नाही बंद करूया आपलं कानाचे दरवाजे असं होऊ शकत नाही अवर इयर्स आर ओपन ऑल द टाईम बट माऊथ हॅज अ टू वॉल्स वॉल्स वी फाऊंड द वर्ड इन लास्ट टेक्स द फॉल ऑफ ट्राय याच्यामध्ये वॉल हा शब्द गेलेला होता ट्रोझन्स बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल ट्रोझन लोकांनी भक्कम अशी भिंत बांधलेली होती तो वॉल इथं परत शब्द आलेला आहे बट माऊथ अ टू वॉल्स पण बोलायचं झालं तर पाईप ऐकू शकतो आपण भरपूर ऐकू शकतो पण बोलायचं झालं तर काय करू शकतो ह्या दोन भिंती आपणाला ओलांडून जावं लागतं द फर्स्ट वन इज द रो ऑफ अ टीथ पहिली भिंत कोणती द रो ऑफ द टीथ इन आवर माउथ आपल्या तोंडामध्ये असणारी कसली भिंत दातांची भिंत बोलायचं झालं तर त्याला ओला ओलांडायला पाहिजे बघा असं दात असं घट्ट करून बघा आणि बोला बघूया येते काय बोलायला येणार नाही ते दात असं उघडलंच पाहिजे मगच बोलायला येईल अँड द सेकंड वॉल इज आवर टू लिप्स लिप्स ओट बघा असं ओट उघडायचंच नाही ओट घट्ट धरायचं आणि बोलायचा प्रयत्न करायचा येणार नाही म्हणजे ह्या दोन भिंती जर आपण उघडल्या तरच आपण बोलू शकतो असं निसर्गाने रचना केलेली आहे मग जास्तीत जास्त ऐका कमीत कमी बोला यासाठी बेंजामिन डेझरेली यांनी हा पाठ इथं लिहिलेला आहे आणि आणखीन काय सांगितलेलं आहे वन्स वी से समथिंग वी कांट टेक इट बॅक वी मस्ट केअरफुली से समथिंग मस्ट थिंक बिफोर स्पीक एकदा का भात्यामधून बाण सुटला त्या बाणाला आपण परत ये मला आत्ता सोडायचं नाही परत ये असं म्हटलं तर ते येईल का परत येणार नाही तसं एकदा का ह्या तोंडातून तुमचा शब्द बाहेर पडला त्याला आपण परत घेऊ शकत नाही

this article. Thank you.